अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात 17 ग्रामपंचायतींमध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक उद्यावर येऊन ठेपली असून उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जामनेर तहसील कार्यालय येथून मतदान यंत्र घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत। जामनेर तालुक्यात 17 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, तर 7 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत। अशा एकूण 21 ग्रामपंचायतींसाठी 75 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने मतदान प्रक्रियेसाठी शासनाने 100 मतदान केंद्र अध्यक्ष, 300 मतदान केंद्र अधिकारी, 100 शिपाई कर्मचारी आणि 100 पोलीस कर्मचारी नियुक्त केले असल्याबद्दलची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली असून या निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 12 पोलीस अधिकारी, 134 पोलीस अंमलदार आणि 69 होमगार्ड तैनात करण्यात आले असून तात्काळ गरज भासल्यास 50 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली आहे। माननीय राज्य निवडणूक आयोगाकडे निर्देशानुसार जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 अनुषंगाने एकूण 17 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, तर 7 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका आहेत। आज रोजी आपण मतदान केंद्रावर जे साहित्य रवाना करायचं आहे, तर मतदान साहित्य रवाना करण्याची जी प्रक्रिया आहे आजची, ती तालुका प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे। एकूण जामनेर तालुक्यामध्ये 21 ग्रामपंचायतीसाठी एकूण 75 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे। यामध्ये मतदान लढवणारे जे निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत, यामध्ये सरपंचपदाचे एकूण 52 उमेदवार आहेत व सदस्यपदाचे एकूण 352 उमेदवार आहेत। यामध्ये आपण एकूण जामनेर तालुक्यातील या ग्रामपंचायतीच्या एकूण 75 मतदान केंद्रावर जवळपास 100 मतदान केंद्राध्यक्ष, त्यानंतर 300 मतदान अधिकारी, 100 शिपाई कर्मचारी व 100 पोलीस कर्मचाऱ्यांची आपण यामध्ये नियुक्ती केलेली आहे। सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना त्या त्या ग्रामपंचायत एरियामध्ये आपण झोनल अधिकारी म्हणून नेमलेलं आहे। आज दुपारनंतर निवडणूक निर्णय अधिकारी हे त्या केंद्रावर जाऊन मतदान पथक व्यवस्थित तिथं पोहोचलेलं आहे व मतदान पथकाची स्थापना त्या केंद्रावर प्रॉपरली झालेली आहे याची पाहणी करणार आहे। तसेच उद्याच्या निवडणूक प्रक्रियेचं जे पूर्णतः पर्यवेक्षण आहे तेही तालुका प्रशासन अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। उद्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये संपूर्ण दिवसभर आवश्यक जो पोलीस बंदोबस्त आहे तो आम्ही ग्रामपंचायत ठिकाणी मतदान केंद्रावर दिलेला आहे। यानिमित्ताने या ग्रामपंचायत निवडणुकीचे जे सर्व काही मतदार आहेत यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। आपल्या मतदार यादीमध्ये नाव आपण पाहून BLO अथवा मतदान केंद्रावरील जे कर्मचारी आहे यांच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी मतदानाचा हक्क जो आहे आपला तो या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपण नोंदवायचा आहे। उद्याची ही मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर 6 तारखेला याच तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आपली मतमोजणीची देखील प्रक्रिया याच तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे। तरी या निमित्ताने सर्व या ग्रामपंचायतीचे निवडून येणारे मतदान प्रक्रियेला सामोरे जाणारे जे उमेदवार आणि सर्व मतदारांना या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शक व गंभीरपूर्वक वातावरणामध्ये आपण या ठिकाणी पार पाडायची आहे। प्रशासन म्हणून निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्रावर ज्याही कोणत्या अडचणी येणार आहेत तर त्यासाठी 24/7 आमचा नियंत्रण कक्ष या ठिकाणी ॲक्टिव्ह असणार आहे। पोलीस विभागालाही योग्य त्या सूचना आचारसंहिता असेल अथवा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळ्या घटना असतील तर त्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवण्याच्या सूचना या तालुका पातळीवरून देण्यात आलेल्या आहेत। या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी योग्य आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करतो। धन्यवाद। सर, आज जामनेरमध्ये ग्रामपंचायतीचं इलेक्शन होत आहे, 17 ग्रामपंचायतीच्या इलेक्शनसाठी आज आपण पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे, तर काय सांगाल याच्यावर? जामनेर तालुका हद्दीमध्ये 2023 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका याच्यासाठीचे उद्या मतदान आहे।
त्यासाठी एकूण 17 सार्वत्रिक ग्रामपंचायती आणि 4 पोटनिवडणुका अशा एकूण 21 ठिकाणी निवडणुका होणार आहेत. पोलिसांच्या विभागाकडून बंदोबस्ताची संपूर्ण तयारी झालेली आहे. जामनेर आणि बहूर दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व जे बूथ आहेत ते सर्वांची पाहणी झालेली आहे. त्या त्या परिस्थितीनुसार बूथच्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणचं मतदान किती आहे आणि त्याची लोकॅलिटी कशी आहे, परिस्थिती काय आहे, त्यानुसार उपलब्ध बंदोबस्तापैकी जास्तीत जास्त बंदोबस्त त्या त्या ठिकाणी नेमलेला आहे. या संपूर्ण बंदोबस्तामध्ये जो फोर्स वापरला जाणार आहे त्याच्यामध्ये 12 पोलीस अधिकारी आहेत, 134 पोलीस अंमलदार, 69 होमगार्ड, एवढा फोर्स आम्ही फील्डवर वापरणार आहोत आणि इतर 50 जो पोलीस फोर्स आहे 50 संख्येने आम्ही राखीव ठेवलेला आहे. इमर्जन्सी कुठे गरज पडलीच तर तो फोर्स वापरला जाणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याच्यासाठी काय काळजी घेणार? अनुचित प्रकार शक्यतो कुठेही घडणार नाही. सर्व लोक तालुक्यातले दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतले समजदार आहेत. तरीही खबरदारी म्हणून जे आम्ही स्थानिक पोलीस आहेत ज्यांचा परिचय चांगला आहे, ज्यांचं कमांड कंट्रोल चांगला आहे, असा पोलीस फोर्स त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये जे बूथ आहेत त्या बूथच्या बंदोबस्ताच्या वेळी पेक्षा 100 मीटरला वेगळा बंदोबस्त दिलेला आहे. आणि पूर्ण तालुक्यात एकूण 7 सेक्टर केलेले आहेत. 7 सेक्टरमध्ये 7 अधिकारी त्यांच्यासोबत एक्स्ट्रा फोर्स आणि 7 वाहनं उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रत्येक सेक्टरची त्यांना जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे जेणेकरून कुठलाही गालबोट लागणार नाही आणि या ज्या निवडणुका आहेत या सर्वत्र शांततेत पार पडतील. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.